नमस्कार मित्रांनो, आपले ऑल इन वन मराठी या यूट्यूब चॅनलला स्वागत आहे. मित्रांनो, नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी योजना या योजनेअंतर्गत मित्रांनो लाभार्थी यांना स्प्रिंकलर पाईप किंवा ट्रॅक्टर इत्यादी बरेच लाभार्थींना लाभ देण्यात येते. मित्रांनो, या योजनेअंतर्गत ज्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे त्यांची यादी आता शासनाने प्रसिद्ध केलेली आहे. त्यांच्या वेबसाईटवर यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर या योजनेअंतर्गत मित्रांनो कोणाकोणाला ठिबक सिंचन मंजूर झाले आहे, किती रकमेचं मंजूर झाले आहे, पाईप किंवा इतर साहित्य मंजूर झाले आहे, त्याची रक्कम किती आहे, याचे सर्व डिटेल्स आता शासनाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. तर या योजनेमध्ये तुमचं नाव आहे का ते तुम्ही तुमच्या घरी बसल्या तुमच्या मोबाईलवर पाहू शकता. तर या योजनेत लाभार्थी ऑनलाईन कसे पाहायचे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तसेच मित्रांनो, ज्या लाभार्थ्यांना या लाभासाठी पूर्वसंमती मिळाली आहे त्यांची सुद्धा यादी या शासनाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर ही सुद्धा यादी कशी पाहायची ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. तर चला मग जास्त वेळ वाया न घालता आपण लॅपटॉपच्या स्क्रीनकडे वळूया. मित्रांनो, सुरुवातीला गुगल क्रोमवर आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला mahapokra.government.in असे वेबसाईट प्रविष्ट करायची आहे. आणि त्यानंतर मित्रांनो आपल्याला या वेबसाईटचा अशा प्रकारे एक इंटरफेस दिसून येईल. अशा प्रकारे आपल्याला एक वेबसाईट दिसून येईल. तर या वेबसाईटवर आल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी सुरुवातीला पहा, या ठिकाणी काही आपल्याला ऑप्शन दिसून येतात. तर या ऑप्शनमध्ये आल्यानंतर या ठिकाणी पहा, प्रगती अहवाल असं एक ऑप्शन आहे. या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करावे लागेल. तर चला आपण या ऑप्शनवर क्लिक करूया. त्यानंतर मित्रांनो आपल्याला एक नवीन पेज असे ओपन होईल. या पेजवर आल्यानंतर सुरुवातीचे ऑप्शन पहा. या ठिकाणी प्रकल्पाअंतर्गत लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांची यादी 20 नोव्हेंबर 2020 अखेर अशी एक यादी दिसून, या यादीवर आपल्याला क्लिक करावे लागेल. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी बरेच जिल्हे, या ठिकाणी आपल्याला जिल्ह्याची नावे दिसून येतात. अमरावती आहे, अकोला आहे, औरंगाबाद आहे, बीड आहे, बुलढाणा आहे. तर तुम्ही ज्या जिल्ह्याचे रहिवासी असाल त्या जिल्ह्याच्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करावे लागेल. तर या ठिकाणी मी सुद्धा उदाहरणासाठी परभणी या जिल्ह्यावर क्लिक करतो. त्यानंतर मित्रांनो असा एक नवीन पेज ओपन होईल. या नवीन पेज आल्यानंतर मित्रांनो तुम्ही या ठिकाणाहून तुम्ही यादी डाउनलोड करू शकता, प्रिंट काढू शकता. तर आपण याला थोडंसं झूम करूया. झूम केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी पहा, आपल्या जिल्ह्याचे नाव दिसून येते आणि या ठिकाणी कोणत्या दिवशी यादी प्रसिद्ध केली आहे त्या तो दिनांक या ठिकाणी दिलेला आहे. तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला जिल्ह्याचे नाव दिसून येते. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला गावाचे नाव दिसून येते, गावाचा कोड दिसून येतो. ज्या योजनेअंतर्गत तुम्हाला लाभ मंजूर झालेला आहे तो या ठिकाणी त्याची ॲक्टिव्हिटी दिसून येते. तसेच मित्रांनो त्या योजनेसाठी आपल्याला एकूण किती अमाऊंट मंजूर झालेली आहे त्याची अमाऊंटसुद्धा या ठिकाणी आपल्याला दिसून येते. तसेच या ठिकाणी ज्या व्यक्तीला या पोकरा अंतर्गत लाभार्थ्यांना लाभ मिळालेला आहे त्या लाभार्थीचे नावे या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. तर मित्रांनो पहा, या ठिकाणी काही व्यक्तींना स्प्रिंकलचे अनुदान मंजूर झालेले आहे, काही व्यक्तींना पाईपचे अनुदान मंजूर झालेले आहेत, काही व्यक्तींना ठिबक सिंचन किंवा तुषार सिंचन तसेच पाईप्स किंवा इतर साहित्याचे अनुदान मंजूर झालेले आहे. त्याची रक्कम त्याच्यासमोर देण्यात आलेली आहे आणि त्याच्यानंतर समोर नाव देण्यात आलेले आहे. तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला जर तुमचे नाव सर्च करायचे असेल, त्यासाठी जर तुम्हाला PC वर जर सर्च करायचे असेल तर Ctrl+F दाबून तुम्ही तुमचे नाव या ठिकाणी प्रविष्ट करू शकता. अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला या यादीमध्ये तुमचे नाव शोधता येते. मित्रांनो जर समजा तुम्ही मोबाईलवर जर पाहता असाल तर PDF डाउनलोड केल्यानंतर फाइंड इन पेज असे एक ऑप्शन दिसून येते. त्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमचे नाव प्रविष्ट करून त्या ठिकाणी तुम्ही तुमचे नाव सर्च करू शकता. तसंच मित्रांनो परत वेबसाईट आल्यानंतर पहा, या ठिकाणी खाली प्रकल्प अंतर्गत पूर्वसंमती मिळालेल्या शेतकऱ्यांची यादी May-September 2020 अखेर ही सुद्धा या ठिकाणी आपल्याला यादी पाहावयास मिळते. तर या अंतर्गत मित्रांनो ज्या व्यक्तींना पूर्वसंमती मिळालेली आहे अशा शेतकऱ्यांची यादी या ठिकाणी आपल्याला पाहता येते. या ठिकाणी जिल्ह्याचे नाव दिसून येते, त्याप्रमाणे तुम्ही ज्या तुमच्या जिल्ह्यावर क्लिक करून ती यादी सुद्धा पाहू शकता. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपणास कसा वाटला ते आम्हाला खालील कॉमेंट्स करून नक्की कळवा. तसंच आमचा व्हिडिओ आवडलास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय भारत, जय महाराष्ट्र.